कारण त्यांच्या गौरवाने आपण पाहतो यातील प्रमाण हे गेले हर कोणी शिरण
त्या ज्ञानोबऱ्यासाठी स्वतःच्या अंतकरणामध्ये जडलेली जी गोपी आहे त्या गोपीला प्रगत करणार आहे. ज्ञानोबऱ्याची गोपी प्रगत करत आहे. जणू तोच गोपी भाव अंतकरणामध्ये भरलेला आहे आणि तो गोपी भाव घेऊन त्या ठिकाणी महाराज पांडुरंगाच्या समोर आलेले आहेत. माझा कार्यक्रम अतिशय प्रिय असणारा परमात्मा माझा आराध्य असणारा जे दैवत आहे ते माझ्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष दिसत आहे. कोणाला सांगू माझा भगवान मला भेटला म्हणून मग तो भाव आपल्या सच्चीजवळ वर्णन करून सांगितला पाहिजे. आत्मा निवृत्ती ना साधन बरोबर असणारा जो विलक्षण संबंध आहे तो फक्त भावाभावाचा संबंध नाही तो फक्त गुरु शिष्याचा संबंध नाही तर तो एक सच्चीच असणारा संबंध आहे. तो सच्च भाव कार्यक्रम अशा पद्धतीने अंतकरणात धारण केलेला आहे. निवृत्तीनाथ काळाशी जर योग्य आहेत त्यांच्याकडे पाहून त्यांनी श्रद्धेनं सांगायला सुरुवात केली की दादा बघा ना की या पांडुरंग परमात्मा मी पाहिलं आणि पाहून केवढा मला आनंद झाला. रूप पाहताचनी सुख झाल्यावर साधन हे झालं या रूपदेशाला पाहून मला सुख अंतकरणामध्ये निर्माण झालं. का बरं आजपर्यंत ज्याला शोधण्याकरिता आपण प्रयत्न करत होतो ना तो काय तो हा विठ्ठल बरोबर तोच हा विठ्ठलाच्या रूपाने दिसतोय. तो हा माधव बरोबर तोच हा माधव आहे बरं का. हे सगळे लोक ज्याला विठ्ठल म्हणतात ना तोच आपला माधव आहे. तेव्हा आपण सर्वजण ज्याला माधव म्हणतो ना तोच हा विठ्ठल आहे. तो हा विठ्ठल बरोबर तो हा माधव बरोबर. आणि असं आहे या विठ्ठलेशाचं दर्शन होणं या विठ्ठलेशाला प्राप्त करून घेणं तेवढं सामान्य नाही. का बरं याच्या प्राप्तीकरिता फार जन्मोजन्मीची पुण्या यावी लागते. जेव्हा जन्मजन्मीचं पुण्य अंतकरणामध्ये जाणीव साठवलेलं असेल तेव्हा त्या पुण्याच्या प्रभावाने याचं दर्शन होतं. याचा छंद लागतो याची आवड लागते आपल्याला याला पाहिल्याबरोबर एवढं सुख अंतकरणात व्यवहार होता याचा आग्रह निश्चित. जन्मजन्मीची पुण्याही उदयाला आली हे बहुत सुपूर्णाची जोडी म्हणून विठ्ठली आवडेल. पण या पांडुरंगाला त्याने पाहिलं समाधान वाटतं. त्यावेळेस हा तोच आहे जो रुक्मादेवीचा वर आहे. हा सर्व सुखाचा आधार आहे. सर्व सुखाचे आधार बापर कुमारदेवीवर रुक्मादेवीचा वर असणारा हा भगवान हा सर्व सुखाचा आधार आहे. आणि तोच हा आहे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तोच विठ्ठलाच्या रूपाने विठेवरती उभा आहे. हा दिव्य असणार आपल्या अंतकरणातला भाव म्हणजे ज्ञानोपर आहे. आपल्या सचिरूपी श्री गुरुंच्या समोर वर्णन करून सांगतात. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा पण प्रयत्न केला. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती विना
मुक्ता वाईनो त्रिभुवन पावी आज्ञा प्रयत्न देवांशी असं संतांचं वर्णन जरी केलं तरी ते मंगल परत करत नसेल पण अनेक प्रकारानं मंगल करता येतात. आपण अनेक मंगलाचे प्रकार दरवर्षी ऐकत असतात कारण गेल्या 2-3 वर्षांपासून हा प्रथम क्रमांकाचा कार्यक्रम जो कीर्तनाचा योग आहे हा आमच्या वाट्यावर येतो आहे. आपल्याला आनंदाची गोष्ट आहे म्हणत आज तुम्ही सर्वजण अतिशय प्रेमाने श्रवण करता. म्हणून तर कार्यक्रमावर हा योग प्राप्त होतो. मंगल 2-3 प्रकारचे आहेत ते सर्वांना माहिती आहेत. वस्तू निर्देशक मंगल आहे, दुसरं नमस्कारात्मक मंगल आहे, तिसरं आशीर्वादात्मक मंगल आहे. कोणत्याही प्रकारानं मंगल केलं तरी परमात्म्यापर्यंत जाता येत. आज जर तुम्हाला थोडस वेगळंच वाटलं असेल नाही का की रूपाचा अभंग झाला लगेच बाबा चार महा म्हटला अभंग तरी विचारू कोणाला असा प्रश्न झाले रोज कीर्तन करायचं नवीन काही अभंग करायचं नाटक करायचं लोकांच्या समोर कांदावर घेऊन आणायचं मग ते त्यांनी लोकांच्या समोर सांगायला सुरुवात करायची असं कार्यक्रम रोजच करतो मला काय करावं. आणि जुने अभंग जेवढे पाठ आहेत ना त्याच्यावर कीर्तन करून घ्या ना मला त्याच्यावरच कीर्तन करणं बरं वाटत नाही परत म्हणणार होतं मागच्या वर्षी कोण घेतलं असं म्हणण्यापेक्षा काहीतरी नवीन कार्य आणि आपल्याला समाधान मिळालं पाहिजे. आम्ही सततच सांगत असतो मला लक्षपूर्वक ऐका की गाणाऱ्यानं कार्यक्रम भजन गावलं ते स्वतःच्या आनंदाकरता गावलं वाजवणाऱ्यानं भजन वाजवावं तर स्वतःच्या आनंदाकरता वाजवावं ऐकणाऱ्याने ऐकावं ते स्वतःच्या आनंदात येतात आणि सांगणाऱ्यानं सुद्धा सांगावं ते स्वतःच्या आनंदात येतात. जेवढा सांगणार स्वतःच्या आनंदात मस्त होऊन जातो तेवढा ऐकणारे आपोआपच मस्त होऊन जातो हा महत्वाचा म्हणून स्वतः रंगून जातो आणि स्वतः रंगला रंगू रंगला की लोक रंगून जातात महाराज रंगला या रंगी तुकार सर्वांनी तो रंगच काही वेगळा आहे त्या रंगात संत रंगून गेले भगवंताचं चिंतन कडे बदलत आहे. म्हणून तर कार्यक्रमाला तो रंगच आहे देतानाचा कोणत्याही अभंगावर बोलायला सुरुवात केली तरी पण कार्यक्रम महाराज आपोआपच भगवंताचं चिंतन समोर येतात हा त्यातला विवेचनाला नाव आहे. म्हणून कार्यक्रम महाराज तो रूपांतरण अभंग अशा पद्धतीने त्यांनी चिंतनाचे काही बघा की तो ठरवून दिलेले आहेत. त्याचा एक दोन प्रकारची सृष्टी आपण त्यांनी निर्माण केल्यासारखी वाटते.
असते. एक ईश्वराने निर्माण केलेली सृष्टी आहे ती ईशपूत सृष्टी, आणि दुसरी जीवाने निर्माण केलेली सृष्टी ती जीवपूत सृष्टी. जीवाने पण सृष्टी निर्माण केली, तुम्हाला असे देवाने माणूस निर्माण केला, जीवाने मुलगा निर्माण केला. माणूस निर्माण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर देवाने केलं, स्त्री निर्माण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर देवाने केलं. पण जन्माला आल्याबरोबर त्यांनी हा माझा मुलगा आहे हे निर्माण करायचं काम माणूस करतो, हे माझी मुलगी आहे हे म्हणायचं काम त्यांनी माणूस करतो, म्हणजे जीव करतो. ही जीवाने निर्माण केलेली सृष्टी आणि ईश्वराने निर्माण केलेली सृष्टी. त्याच कार्यक्रम वर्णन करून सांगितलं जाते, ईश्वराने निर्माण केलेली सृष्टी कोणालाही दुःख देत नाही. मग दुःख देते ती जीवाने निर्माण केलेली सृष्टी. मग जीवाने त्यांनी आसक्ती काढणे निर्माण केली आहे, आसक्तीमध्ये जीव त्यांनी बांधलेला आहे. माझे माझ्या चक्रामध्ये त्यांनी पडलेला आहे, मी पदाच्या चक्रामध्ये सापडलेला आहे. असं दुःख त्यांनी या जीवाला दुःखाच्या समुद्रातून बाहेर काढण्याकरिता, त्याला त्याच्या अहंकारापासून दूर करण्याकरिता, त्याला संसार चक्रातून त्यांनी बाहेर काढण्याकरिता, भोवंधनातून मुक्त करण्याकरिता काय केलं पाहिजे? मग परमात्म्याने अनेक ठिकाणी त्यांनी जीवाला उभारून येण्याकरिता साधना वर्ण करून वेद तुम्ही बाहेर वेद हा जीवाला उभारून नेण्याकरिता आहे. लोकांना समजेल अशा भाषेत सांगायला गेलं पाहिजे.
पण भगवंताने विचार केला की आणि विचार करून स्वतः किया ठरवलं. मग तो कृष्ण परमात्मा जो वेदाला श्वासातून प्रगट करणार आहे त्याला वेदाला अपौरुषीय म्हणतात. बरोबर आहे, अपौरुषीय ते कोणत्या पुरुषापासून झालेला आहे? अपौरुषीय म्हणजे भगवंताच्या श्वासातून भरण्यातून प्रगट झाला. आता तुम्ही पोहोचतो आहे का? तो योग निद्रेमध्ये पोहोचलेला आहे. धर्माच्या मस्तिष्क मत आहे त्या परमात्म्याच्या शास्त्रातून वेद निर्माण झाला. तो वेद निर्माण झाला झोपेत, गीता सांगितली जागृतीत, आणि ज्ञानेश्वरी सांगण्यात गीता परत आले नाही. तोच परमात्मा ज्ञानेश्वरी सांगण्यात गीता प्रत्यक्ष प्रगट झाला. आणि जगाच्या समोर कार्यकारी महाराज भांडार उघड करून ठेवलं की भावार्थ दीपिका लोकांच्या समोर त्यांनी प्रगत केली. भावार्थ दीपिका लोकांच्या समोर सांगण्याकरिता परमात्माने ज्ञानवरायच्या रूपात यायचं ठरवलं. आणि महत्वाचं मुद्दा ऐका, काम पूर्ण झाल्यानंतर थांबले नाहीत महाराज. 22 वर्षाचं वय कार्यक्रम होता. या 22 वर्षाच्या वयातच खऱ्या अर्थाने थांबायचं ठरवलं. नंतर आपलं पुढे बरंच करता आलं. रामदेव महाराजांना तेच चरण आहे. रामदेव महाराजांच्या मनामध्ये हाच विचार होता, ज्ञानवराय तुम्ही काय एवढ्या लवकर चालला? तुम्ही सगळे जर निघून गेले तर मी थांबून काय करून? रामदेव महाराज पंजाबात जाण्याचं एकच कारण या सगळ्या संतांचा विरोध. सगळे संत निघून गेले आता मी काय करू? म्हणून रामदेव महाराज पंजाबात निघून काम करून झालं. ज्ञानवरायचा महाराज समाधिस्त झाले. यावेळी आपल्या सर्वांवर कृपा छत्रकडे धरण्याकरिता ते बसून आहेत. इथे मी त्यांच्या विषयी बोलतोय ते त्यांना कळत आहे. तुमचा विश्वास असवा जर नसतो माझ्या अंतकरणातला भाव आहे की ती माऊली, त्याला माऊली म्हणतात ना, माझी माऊली माझ्याकडे पाहते आहे. आणि मी त्या ठिकाणी त्यांच्याच करता बोलतोय त्यांना जाणत आहे की माझं बाळ माझ्याविषयी लोकांच्या समोर सांगताय. हा सर्व सर असणार आमच्या भाग्या त्या ठिकाणी महाराज मागच्या वर्षी माऊलींच्या पालखी समोर ज्या पादुका आरामी जातात पंढरपुरात माऊली मंदिर आहे तिथं त्या ठिकाणी माऊली मंदिरात माऊलींच्या समोर कीर्तन करण्यात येईल. आणि ज्यावेळेस तिथे कीर्तन करण्यात योगाला योगा आनंद झाला महाराज की शब्दच कार्यक्रम पडू लागले. काय करा, स्वतःला विसरूनच गेलो. आनंद होतो ना महाराज त्यावेळी माणूस स्वतःला विसरून जात. विसरून जात गेलो. 2 तास फक्त माऊलीं बरोबरच बोलत होते. ही लोक आहेत ना त्याशी माऊलीं बरोबर त्यांनी बोलत होतो ना. प्रत्यक्ष माऊली समोर बसलेल्या त्यांच्या बरोबर बोलणं मोठी गोष्ट आहे. हे आपलं भाग्य आहे. म्हणून तर खऱ्या अर्थाने आपल्याला ते फार शक्य होतं. तो जगाचा मालक म्हणून ज्ञानोबा यांच्या रूपाने प्रत्यक्ष प्रगट झाला. आणि लोकांच्या समोर त्यांनी चालून दाखवलं, कसं वागलं, कशी साधना केली, कशा पद्धतीने परमार्थ केला, म्हणजे अगुंत टोकापर्यंत जाता येईल हे लोकांच्या समोर प्रगट करून दाखवलं. तुम्हाला माहिती आहे साधू संतांच्या जीवनामध्ये जेवढे कठीण प्रसंग आले तेवढे कठीण प्रसंग त्यांनी आपण कधीच सहन करू शकत नाही. जे कठीण कठीण प्रसंग माझ्या ज्ञानवरांनी सहन केले, जे कठीण प्रसंग जगात तुकोबारांनी सहन केले ते कठीण प्रसंग आपण सहन करू शकत नाहीत. माझ्या ज्ञानवरांच्या जीवनातले प्रसंग आपल्या सर्वांना ज्ञात आहेत. तुकोबारांचं चरित्र कधी बारकाईनं वाचा त्याच्यात एवढा वाचावा काय सांगावं. प्रत्येक पावलाला कार्यक्रम मला सांगत आहे. प्रत्येक पावलाला तुकोबारांच्या जीवनामध्ये काही व्यथा आहेत. पण एवढ्या संकटांना सहन करीत सुद्धा काहीतरी भगवंतांचं चिंतन सोडलं आहे. काल कर्म धर्मसंयोगाला जवळच्या गावात कीर्तन त्याच्यामध्ये बाबा यांना पाहिले त्यांच्या गावात कीर्तन होतं. म्हणजे 4 किलोमीटर म्हणून घरीच बसलो होतो. आणि जेवण करत असताना किती लावलं तर आईमांची तुकोबारांची मालिका चालू. आणि त्याच्यात काही जण दाखवतो की मंबाजी वा पाठीनं मारत होते तुकोबारांना. ते पांडुरंगाचं मंदिर तुकोबारांनी पांडुरंगाचे पाय धरले होते. मंबाजी वा पाठीनं वरतून मारत होते. एवढं काहीतरी मारलं पण विठ्ठल 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 शब्द सोडलाच नाही. मा ते पाहून अंतकरण व्याकुळ होत होतं. एवढं तर आपल्याला कष्ट कधीच नाही होणार, कधीच नाही होणार. आपण सहन करणार आहे. आपल्याला कोणी आरे म्हणलं की आपण नाही सुद्धा आरे म्हणतो. म्हणून तर आपण त्यानुवार आहे, म्हणून तर आपण तुकोबार आहे, म्हणून तर आपण व्यवहार आहे, म्हणून तर आपण संत होत नाही. हा त्याचा भाव आहे. संतत्वाची भूमिका जर प्राप्त करून घ्यायची असेल तर हे त्यांचं चरित्र बाळगायला पाहिजे. लोकांच्या समोर ते आलं नाही केवढे कठीण प्रसंग सहन केले. म्हणत या सगळ्या कठीण प्रसंगांपासून प्रवास केला आणि भगवंताच्या दर्शनापर्यंत आले. भगवंताच्या दर्शनाचा आर्ज त्यांनी पोटात ठेवून आले. त्या सगळ्या प्रसंगांना मला तुमच्या समोर वर्णन करून सांगायचं नाही पण थोडेसे प्रसंग या अभंगाच्या अनुषंगाने तुमच्या समोर मला वर्णन करून सांगावे लागतील. तर सारांश करून आहे जेव्हा त्यांनी विठ्ठल पंतांना पुन्हा यावं लागलं करण्यास दीक्षा धारण केल्यानंतर आणि पुन्हा प्रपंचामध्ये त्यांनी यावं अशी त्यांनी शिरूरची इच्छा हे ज्यावेळेला लपून बसले नाव चैतन्य धरण केलं. चैतन्य नाव धरण केलं. ते श्रीपाद स्वामी त्यांना म्हणतात किंवा रामानंद स्वामी त्याच्याविषयी वाद आहे मला कोणाचा वाद सांगायचा. तुम्ही श्रीपाद स्वामी म्हणा किंवा रामानंद काही तुम्हाला म्हणायचं असेल
काशी क्षेत्रातून अलंकापुरापर्यंत आले होते सिद्धेश्वराचा दर्शन. आणि सिद्धेश्वराच्या मारावर जायला त्यांनी बसले. त्यावेळेला पहाटे सगळ्या सुरुवातीला त्यांनी सिद्धेश्वराच्या दर्शनाला येत होते. त्याच्या रुक्माई सुद्धा आली होती. ती रुक्माई सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन त्यांनी पिंपळाच्या पाराला प्रदक्षिणा, त्यांनी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा करत होती. आणि तिच्या संन्याशी बसला होता. बाकीच्या वैद्यांनी आपली तबकत्या तिने बाजूला ठेवली ती ताटत. आणि त्या संन्याशाला नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर बाळांचा आवाज आला की संन्याशाने आशीर्वाद द्यावा, सौभाग्यवती भव, पुत्रवती भव, असा जो मुखाला येतो आशीर्वाद संन्याशाने द्यावा. रुक्माई गेली आणि जाऊन तिने त्याने संन्याशाला नमस्कार केला. तिच्या हातात बांगड्या आहेत आणि बांगड्यांचा आवाज झाला. सुवासिनी स्त्रियांच्या हातात पूर्वीच्या काळात बांगड्या सारखे मला शोभून दिसायच्या. आता सुवासिनी असली तरी बांगड्या झाल्याची तिला लाज वाटते. बऱ्याच सुवासिनी पाहायला मिळतात त्यांच्या हातात बांगड्या नसतात. आता तो त्यांच्या अंतर्गणातला भाव आहे, मला तिकडे जायचं आहे. हे विशेष त्यांनी लक्षात घ्या. सुवासिनी म्हणते की तिच्या हातात बांगडी आली. मग ती बांगड्यांचा आवाज करत तिने नमस्कार केला. नमस्कार केल्याबरोबर काय केले, मला संन्याशाच्या मुखातून शब्द बाहेर पडला. पुत्रवती भव, पुत्रवती भव म्हटल्याबरोबर फुंदून फुंदून रडायला लागले. रुक्माई फुंदून फुंदून रडते. काय लागले फुंदून फुंदून? संन्याशाला प्रश्न पडला की पुत्र प्राप्त होण्याचा आशीर्वाद दिल्यानंतर कोणती बाई रडेल? तिला आनंद व्हायला हवा. आणि रडते आहे बाकीच्या बायकांना विचारलं काय रडते आहे ती मला सांगा. सांगितलं विचारी त्या ठिकाणी दुर्दैवी आहेत. म्हणजे का? तिचे पती पराजयाला झालेले आहेत आणि ते त्यांनी संन्यास दीक्षा घेऊन काशी क्षेत्रात राहत आहेत असं ऐकायला आहे. संन्याशी त्यांनी समजला. त्यांनी सांगितलं माझा संन्यासाचा शब्द त्यांनी स्वतः होणार नाही. माझ्या मुखातून शब्द बाहेर पडले पुत्रवती भव, तिला निश्चित पुत्र प्राप्त होणार आहे. मग काय केलं आहे? मला तुझ्या घरी घेऊन चल. आणि मग थोडी चौकशी वगैरे झाली, काशी क्षेत्रामध्ये गेले. गेल्यानंतर तिथे चैतन्य नावावर राहणारे विठ्ठल बनले. त्यानं ओळखलं आणि ओळखून काय केलं मला पुन्हा आज्ञा दिली की तुम्हाला गृहस्थाश्रमात यावं लागेल. कारण संन्यास केव्हा घेता येतो? जेव्हा पत्नीची अनुमती मिळते. रुक्माईने अनुमती दिलेली नसताना विठ्ठलपंत संन्यास ग्रहण करण्याकरिता गेले होते. मग पत्नी जर त्याने अनुमती देत नसेल आणि संन्यास दीक्षा ग्रहण केली तर त्याचं पाचक आहे. मग काय केलं पाहिजे? कोणाला ग्रंथाश्रमाचा स्वीकार काय? विठ्ठलपंतांनी साष्टांग प्रणिपात केला गुरुजींच्या समोर. मला असं करू नका, तो संसार मला व्हायचा आहे. त्या संसाराचं काय वर्णन करून सांगू? मला परत त्या खाईत ढकलू नका. वाईट असणाऱ्या संसारात मला परत टाकू नका. मला तिथे जायचं नाही. माझ्या कृपा करा, ऐकलं नाही जावं लागेल तुला. गेले मला कोणी. आणि गेल्यानंतर त्यांनी संसाराला सुरुवात झाली. आपले गावात वास्तव्य करत त्यांचं मूळ गाव आहे आपेगाव. तिथे गेल्यानंतर त्यांनी मला संन्याशी घरी परत आला. मग लोकांना त्यांनी जे व्हायचं ते झालं. आता त्याही काळात त्यांनी मला आरोग्य कठीण मदत केली. आता जसं की आत्ता कर्म असतात ज्या वेळेला. आणि मग काही काही लोकांनी त्रास द्यायला सुरुवात केली. तिथंच त्यांनी व्यक्त झाले. भक्तीबाबाने ब्रह्मचित्र नावाचा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथात तुम्ही चरित्र वाचा. तिथे निवृत्ती नाथांचा जन्म झाला. पण मुलगा झाल्यानंतर जसं समाधान प्रत्येकाच्या अंतकरणात होत असं समाधान दोघाही पती पत्नींना झालं नाही. त्यावर झालं नाही. आपल्याला संन्याशी म्हणतात तर या ठिकाणी संन्याशाची मुलं म्हटल्याशिवाय आहे. मुलगा होऊन त्या ठिकाणी महाराज वाईट वाटलं आणि विरक्ती अंतकरणात आहे. मुलगा विरक्तच होता कारण भगवान शंकर अवतीर्ण झाले ना. विरक्त मुलगा जन्माला आल्यावर विरक्ती प्रगत होणं फार काही कठीण गोष्ट आहे का? त्याच्यानंतर माझे नामवरांचं प्राचर्य झालं. त्यानंतर सोपान काका मुक्ताई ही चारही भावंड प्रगत झाली. आणि आता त्यांची वय वाढू लागली. ज्यावेळेला वय वाढू लागलं 8-8 वर्षाचं त्या ठिकाणी जर काही वय निवृत्ती नाथांचं झालेलं पाहिलं त्यावेळेला महाराज असा विचार केला की यांचं मोजी बंधन झालं पाहिजे. त्यांचे त्या ठिकाणी महाराज आपले संस्कार यज्ञपरीत संस्कार त्यांचा झाला पाहिजे. मग काय करावं? ब्रह्मपुत्रांच्या समोर गेली पैठणा. आणि तिथे गेल्यानंतर त्या ठिकाणी विनंती करायला सुरुवात केली. अहो आमच्या मुलांना त्या ठिकाणी धर्मात घ्या, आमच्या मुलांना जातीत घ्या. त्यांचं काही भवितव्य आमच्या डोळ्यासमोर दिसत आहे. लोक नकार होऊ लागले पण मुलं कळती होऊ लागले ना. त्यांना कळू लागलं तिथे काय घडलं ते ऐका. तिथला प्रसंग मला सांगायचं. सगळे त्या ठिकाणी चरित्र सांगायला माणसं इथून पुढचं चरित्र वर्णन करून सांगतात. पण मध्यंतरीच्या काळामध्ये झालेले ज्या त्या ठिकाणी विलक्षण असणाऱ्या घटना आहेत त्या पाहण्यासारख्या अंतकरणामध्ये भगवती मुक्ताईच्या अंतकरणामध्ये भगवान श्यामसुंदराविषयी एवढं प्रेम का निर्माण झालं असेल? त्याचं कारण ते मधलं का अंतर आहे, तो मधला कालावर आहे. विठ्ठलपंत स्वतःच कृष्ण भक्त होते. श्यामसुंदराच्या भक्तीमध्ये त्याची तल्लीन होती. मग मुलांवर संस्कार करताना सुद्धा असंच संस्कार केले की त्या श्यामसुंदराने जगात विहित करण्याकरिता
सुंदर असणारी गीता वर्णन करून सांगितली. ती गीता तुम्ही शिका. मग ज्ञानवायाने गीतेचा विस्तार आपल्या सर्वांच्या समोर करून सांगितला. पण का सांगता आला? विठ्ठल पंतांच्या मुखातून गीतेचा विस्तार ऐकला, योग वासिष्ठ नावाचा ग्रंथ त्यांनी ऐकला. अनेक ग्रंथांचं अध्ययन काहीतरी मला झालं. स्वतःच्या वडिलांनीच ते सगळे ग्रंथ सांगितले. आणि फक्त तेवढं सांगून झाले नाही, माझ्या भगवंताचं औदार्य सांगितलं, माझ्या भगवंताचं प्रेम सांगितलं, माझ्या भगवंताचा परिचय करून सांगितलं. भगवंताचा परिचय रूपांतरून घेता येतो. त्याचं तिथं आपण कीर्तन लागले मला परिचय. पण मी तुम्हाला संक्षिप्त रूपात सांगतो, भगवंताच्या स्वरूपाचा परिचय होणार, भगवंताच्या कार्याचा परिचय होणार, भगवंताच्या प्रभावाचा परिचय होणार, भगवंताच्या नामाचा परिचय होणार, भगवंताच्या रूपाचा परिचय होणार आणि भगवंताच्या स्वभावाचा परिचय होणार. त्याचा प्रभाव कसा करायला पाहिजे ना, तसा त्याचा स्वभावही करायला पाहिजे. काय आहे भगवंताचं त्यांनी स्वरूप, स्वरूपाचा परिचय द्यावे. भागवतात आपण पाहतो ना, जगदा श्रीमद भागवताचं महात्म्य आपण श्रवण करतो. पद्मपुराणामध्ये श्रीमद भागवताच्या महात्म्याला सुरुवात होते, त्यावेळेला व्यासदेवाने भगवंताचा परिचय सांगितला मला सर्वात सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्या विहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्णाय वयं नमः चार गोष्टी सांगितल्या. सच्चिदानंद रूपाय परमात्म्याच्या स्वरूपाचा परिचय, विश्वोत्पत्त्या विहेतवे भगवंताच्या कार्याचा परिचय, तापत्रय विनाशाय त्याच्या प्रभावाचा परिचय, श्रीकृष्णाय वयं नमः त्याच्या नावाचा परिचय. चार परिचय झाले. त्याचा रूपाचा परिचय कसा आहे? त्याचं रूप अतिशय सुंदर आहे महाराज. किती सुंदर आहे भगवान? पूर्णेंदु सुंदर मुखाद अरविंद नेत्रात कृष्णात परम किमपि तत्व अहम न जाने. त्या पुष्ट परमात्म्याचं जे सुंदर असणारं रूप वर्णन करून सांगितलं, तो किती सुंदर आहे त्याचं सौंदर्य काठी वर्णन, सौंदर्याचा परिचय, त्याच्या रूपाचा परिचय करून सांगितला. तो अतिशय दिव्य आहे त्याचं दिव्यत्व वर्णन करून सांगितलं. आणि हे सगळं सांगता सांगता त्याचा शेवटी स्वभाव वर्णन करून सांगितलं. त्या काय त्याचा स्वभाव? तो भक्तांना सांभाळणार आहे, तो त्या ठिकाणी महाराज ज्याला कोणीच नाही त्याला आधार देणार आहे, त्याचा मायबाप ज्याला सगळ्या जगाने टाकून द्यावं त्याला हृदयाला लावणार आहे. हा महत्वाचा विषय आहे. तुम्हाला माहिती आहे कुकोबरायांच्या पाठीवर साधूचा माल असला, पण वर मात्र मंबाजीच्या अंगावर उठले होते. भगवंताला ते सहन होत नाही महाराज. भगवान हे सगळं काही कारण आहे. चोखोबरायांच्या कांढळीत मारली होती महाराज बळीराने, चोखोबरायांची. आणि कावर माहिती आहे का? आपण ते ओळख झालं होतं की चोखोबरायांना हकरून दिलं होतं पंढरपुरात. इथं सांगून होतं तर चालतं देवाच्या रात्री वाट पाहत असतो, देव त्याच्या बाहेर येऊन तू त्याचा कोणाला लोटी लावतो, आम्हाला ते योग्य वाटत नाही तर म्हणजे चालता होईल. हकरून दिलं गावात काहीच नाही, गावाच्या पलीकडच्या बाजूला आहे, चंद्रभागेच्या पलीकडे चोखोबाराय गावून बसते. आणि तिथे भगवंताची वाट पाहत होते, देवाच्या मंदिराकडे तोंड करून देवा फार गुरु येऊन बसलो. आता कोणी नाही चालते, तू आलाच पाहिजे, मी तुझ्या बाजून जेवणार नाही. भगवंताला वाटलं माझं बघतो कशी आहेस तू, म्हणून तर काय तरी भगवंताने चंद्रभागेच्या पलीकडच्या काठावर जावं, जाऊन चोखोबाऱ्यांबरोबर जेवायला बसावं. पर्णकुटीत बसण्यात त्याच्या फार गरम होत होतं, त्याला लाकडी खाली असेल पर्णकुटी सुद्धा. असं काही होत बाहेर जेवायला बसले, वरती झाड काढून तर झाडावरचा आवळा बसला होता. आणि झाडाच्या मागे बरवाला कोण पाहत होता? बरवा म्हणतो बरं, म्हणजे तो त्या झाडाच्या मागे उभा होता आणि तो त्या लपून पाहत होता. काय चाललंय नेमकं? देवाला खाऊ घालतो हा चौक्या. इथून सुरुवात झाली. राण आला पाहतच होता, इतक्या साठी कावळा तो खोबरायांनी पाहिला. आणि पाहिल्यानंतर कावळ्या म्हणजे आतापर्यंत जपून बसलेला समोर आला आणि चोखोबऱ्यांच्या कांसळीत वाजवली. भगवंताने पाहिलं माझ्या भक्ताच्या कांसळीत वाजवली, आता मी काय करू? मग काय झालं? भगवान तिथून निघून गेले, कुशीवर जाऊ दिले. मी असे उभे आहे, असे कमरे असे उभे आहे. ज्यावेळेला पूजा करण्याकरिता परत पडले आले त्यावेळेला देवाचा गाल भलावता सुजला होता. विचारलं देवा काय झालं तुमच्या गालाला, काम तुमचा गाल सुजला? त्याच पडल्याने विचारलं. देवाला सांगलं तुमचंच पराक्रम आहे. म्हणजे कसं काय? दुपारी माझ्या चोख्याच्या कांसळीत वाजवलीस ना, माझ्या भक्तांवर मी कधी आघात घेऊ देत नाही. माझ्या भक्तांवर झालेले आघात मी स्वतः सहन करत असतो. हा माझ्या देवाचा स्वभाव आहे. त्याचा स्वभावच सांगायचा आहे ना मला. तो केव्हाही सांभाळेल, कोणत्या रूपात येऊन सांभाळेल माहीत नाही. तुम्ही जर संकटात पडाल तर कोठे न दिसते पाहता, आंघोळी घाली आवश्यक.
तुम्ही उद्या संकटात पडा, जिरून घेतो वरचीवर, हा त्याचा स्वभाव आहे. कोणी शिकवला? हा विठ्ठल पंतांनी शिकवला, हा ज्ञानवरांनी शिकवला. विठ्ठल पंतांनी निवृत्तीनाथांना शिकवला, हा सोपानकांना शिकवला की चिंता करू नका. या सगळ्या लोकांनी जरी आपल्याला आज वाईट टाकलं असलं ना, तरी तो भगवान आपल्याला वाईट टाकणार नाही. तो भगवान आपल्याला कधी सोडून देणार नाही. त्यावर विश्वास ठेवा, त्याच्यावर प्रेम करा, तो निश्चित तुम्हाला सोडवण्याकरिता येईल. हे अंतकरणामध्ये बिंबवलं होतं. त्या भगवंताच्या दर्शनाची आसू निर्माण केली होती अंतकरणात. कोणाच्या? या चारही भावंडांच्या. त्यांना महापसून वाटत होतं त्या कन्हैयाला भेटावं, त्या श्यामसुंदरांना भेटावं, त्या माधवांना भेटावं, त्या गोविंदांना भेटावं, त्या कृष्ण परमात्म्याला भेटावं, असं सहा मनात वाटत होत. आणि तेच अर्थ अंतकरणात घेऊन काढणे जीवन जगत होते. लोकांनी त्रास दिला तरी सुद्धा त्याच्या जीवावर जीवन जगत होते. हा महत्वाचा विषय. घरामध्ये छोटीशी श्यामसुंदराची मूर्ती होती. आईनं त्या ठिकाणी महाराज लोकांनी त्रास दिला की त्या मूर्तीच्या समोर जाऊन बसा आणि त्या मूर्तीच्या समोर बोलायला सुरुवात करावी. श्यामसुंदरा पांडुरंगा, आई त्या ठिकाणी का या सगळ्या गोष्टी मला सहन कराव्या लागतात, माझ्या वेदनांना सहन कराव्या लागतात, त्याच्याशी संवाद करावा लोक मान्य. आई जर भगवंता बरोबर संवाद करते, वेदनांना भगवंता बरोबर संवाद करायला शिकवायची वेगळी गरज काय? आपोआपच संवाद करायची सवय लागते. आपोआप देवाबरोबर बोलायची सवय लागली होती. हा महत्वाचा विषय. हे बालगरूच मिळत असतं बरं. हे महत्वाचं आहे. मी अनुभव सांगतो, माझा अनुभव सांगतो. काय झालं, आमचं अनुभव सांगतो ते कीर्तन प्रवचन वगैरे त्यांचं तरी तो छंद आम्हाला लागला. त्यांना त्यांनी अशी सवय होती भगवंताचं भजन करायची, ध्यान करायची, बोलायची. एकदा आमची आई फार आलायची तिला संपूर्ण काप मला लहान चमत्कार करून दाखवावा लागत असेल तर आमच्या समाजाच्या समोर मला करायचं नाही.
अशा समाजाच्या समोर मला जायचं नाही, आपण येताना करता मला या समाजासमोर यायचं, रेडा बोलवला ज्ञान येऊ म्हणू लागले, ज्ञानेश्वर म्हणू लागले, चमत्कार करून दाखवला तेव्हा लोक नमस्कार करू लागले, आणि चमत्कारा नमस्कार करत असतील तर या समाजात मला यायचं नाही, ज्ञानवाने नकार दिला. निवृत्तीला नकार आलं की याच्या अंतकरणामध्ये काय घडणार होतं, पडद्याला लावलं मस्त करून हात फिरवला आणि प्रेमाने निवृत्तीदारांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, ज्ञाना अरे तुला आपल्या बाबांचे शब्द आठवत नाहीत का रे, तुला बाबांनी सांगितलं होतं ना तू जगाचा मालक असणारा परमात्मा तो चतुष्ण परमात्मा त्यांना जगाचं हित करण्याकरिता गीता लोकांच्या समोर वर्णन करून सांगितले आणि ती गीता त्यांनी आपल्याला शिकवली ना, तुझ्या मुखातून त्या गीता श्यामसुंदराच्या मुलीचे स्वर बाहेर येत आहे, तुला त्या गीतेवर त्यांनी अलंकार करायचा आहे, त्या गीतेला काहीतरी महाराज हा असं दोन लोकांच्या समोर स्थापन करायचं आहे की गीता लोकांना पण दूर सांगायचे ज्ञाना माघार घेऊ नको, असं ज्यावेळेला बोलायला सुरुवात केली आणि हृदयाला लावल्याबरोबर आयुष्य आठवून आली महाराज, कारण निवृत्ती आत्मा सांगून गेले होते आपण आत्मा की निवृत्ती अरे आता तू ज्यांचा मायबाप आहे तो अजून येणार दुसरं कोणी नाही, त्याला त्याच्या आयुष्य बापाची आठवण होऊ नको बरंच नाही, म्हणून पण निवृत्ती लावण्याच्या हृदयाला लावलं आणि तिथून निवासा क्षेत्रामध्ये गेले, ज्ञानेश्वरीची रचना त्यातून झाली, तीर्थयात्रा त्यांनी करत करत पुढे त्यांनी निघाले, ते त्याच्या महाराज ब्राह्मणी गावापर्यंत आले, सोने ब्राह्मणी तिथे अमृतानुभव त्याची रचना करून झाली, त्यानंतर अलंकापुरात आले, अलंकापूरवासी लोकांनी काहीतरी महाराज ज्ञानोबांचा स्वीकार केला, चांगले महाराज आल्यानंतर चांगले महाराज एवढे मग योगी आहेत त्यांनी साष्टांगप्रेमात केला, चांगले वाशी वेळ झाली आणि त्यावेळेला खरे असताना अलंकापूरवासी लोकांनी ज्ञानोबांचा स्वीकार केला, चांगदेवांना चांगले पासष्ट विस्तृत रूपाने त्यांनी वर्णन करून सांगितले, पासष्ट असणाऱ्या वर्ण्यात आधी पत्रात येऊन दिल्या होत्या, त्या इथे आल्यानंतर त्याचा विस्तार करून सांगितला, अशी चांगली पासष्टी त्या ठिकाणी पूर्ण रूपाने करावी आणि मग त्या ठिकाणी पुढील हा प्रवास सुरू झाला, आता तो त्या ठिकाणी महाराज प्रवास केरळपर्यंत होता गोरोबा काकांच्या गावाकडे, इथे त्या ठिकाणी गेल्यानंतर नामदेव महाराजांना देवाला भेटण्या देता दाखवलं, त्यांची भेट झाली नामदेव महाराजच्या डोक्यात फटका बसल्यावर निघून गेले आणि मग त्याची वाटते हे पंढरपुरात राहतात आणि पांडुरंगाचं नाव राहतात, त्या पांडुरंगाला पाहण्याकरिता तरी गेलं पाहिजे ना असा विचार अंतकरणात आला, पांडुरंगाच्या दर्शनाकरता गेलं पाहिजे असा विचार अंतकरणात आला आणि चारही महामंडळ त्या ठिकाणी महाराज पंढरपुराच्या दिशेने जाण्याकरिता निघाला, पहिल्यांदाच पंढरपुरात त्या ठिकाणी जात आहेत, त्याचे कारण असं आहे तुम्ही आजची ज्ञानेश्वरी वाचा त्याच्यात तुम्हाला विठ्ठल शब्द कुठं सापडणार नाही, त्याच्यात तुम्हाला पांडुरंग शब्द कुठं सापडणार, का बरं नाही सापडणार, त्याचं एवढंच कारण आहे की त्याच्या आधीच आम्ही पांडुरंगाची भेट झालीच नव्हती, त्याच्या आधी पांडुरंगाच्या दर्शनाला विठ्ठल या रूपात त्याला पाहिलं नव्हतं, कृष्ण या रूपात त्याला झालं होतं, पण विठ्ठल या रूपात त्याला पाहण्याचा त्याने प्रसंग पहिल्यांदाच आला पंढरपुरात ज्यावेळेला गेले त्यावेळेला आणि तो सराव जो त्याला त्या ठिकाणी प्रवास आहे हा प्रवास भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन केला जाणारा प्रवास आहे, भगवंताचा विश्वास पदार्पण करून केला जाणारा प्रवास आहे, नवे नवे उंच असणारा भाव अंतकरणात तयार झालेला आहे, नवे देहभाव टाकून दिलेला आहे, त्याच्यावरती असणारा जीवभाव होय टाकून दिलेला आहे, त्याच्यावरती असणारा आत्मभाव होय टाकून दिलेला आहे, त्याच्यावरती असणारा ब्रह्मभाव त्या ब्रह्मभावाला टाकलेला आहे आणि त्याच्यावरती असणारा एक भाव आहे त्याचं नाव आहे गोपीभाव, त्या गोपीभावाचा स्वीकार केला आहे, गोपीभाव खालचा भाव नाही तो उंच असणारा महादेवाचा जन धारण केलेला भाव त्याला गोपीभाव, या गोपीभाव ही भावंडा अरू आहे त्या उंच असणाऱ्या स्थितीवर जाऊन गेलेली आहे, श्यामसुंदराला स्वतःचं सर्वस्व त्याला स्वतःचा मायबाप समजताय, त्याला स्वतःचा पती समजताय, त्याला स्वतःचा सखा समजताय, त्याला स्वतःचं सर्वस्व समजताय, तो कृष्ण परमात्माच आपलं सर्वस्व आहे या भूमिकेत त्याने वास्तव्य करत परमात्मा करत असताना त्या ठिकाणी महाराज दोन प्रसंग असतात, परमात्मा जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत परमात्माविषयी चर्चा करण्यात येतात किंवा परमात्माविषयीचा भाव अंतकरणातला प्रगत करून दाखवण्याकरिता कोणतरी सखी आपल्या अंतकरणात असली पाहिजे आपल्या जीवनामध्ये, सखी म्हणजे माझ्या गळंबांना कवरच नाही, तर तुम्ही माझ्या शब्दांचा काही उलटा अर्थ करून घ्या, सखी फक्त वाटताना होता येत असं आहे, सखी वृत्ती आहे काय वृत्ती निवृत्तीनाथ आणि ज्ञानोबा आहे हे त्या सखी भावावर आलो आहे, आता त्या काही स्त्रिया आहेत वय आणि पुरुष आहेत संतविष्णा गोपी भावावर आलो आहे, मग दोन त्यागी पुरुष गोपी भावावर आलो आहे एकमेकाला काय म्हणणार ते सखी सहज गोष्ट आहे, निवृत्तीनाथांबरोबर काही विचारण करत असताना ज्ञानोबांच्या अंतकरणामध्ये हा सखी भाव दूर झालेला आहे, निवृत्तीनाथ म्हणत पण त्याच भावावर आहे, जेव्हा जेव्हा अंतकरणामध्ये भगवंता विषयीची दिव्य उर्मी निर्माण व्हावी तेव्हा तेव्हा ती आपल्या सचिनच्या समोर वर्णन करून सांगत ज्ञानोबा
तुम्ही योगीने असाने सुद्धा ज्ञानवालांना प्रति समजून तो भाव त्यांच्या समोर प्रगट करून सांगा. असा त्यांनी सुंदर असताना संवाद भावंडांमध्ये त्यांनी घडत होता. आणखीच भावंड आता त्यांनी पांडुरंगाच्या समोर आले. त्या पांडुरंगाला विद्येव उभा असताना त्यांनी पाहिलं. ज्ञानवालांनी सर्वात आधी पांडुरंगाला पाहिलं आणि पाहिल्यानंतर पाहतच राहिले कारण त्याचा स्वभावच आहे. आकृष्ट करून घेतलं अंतकरणात त्यांनी तो घर करून बसला. एवढा आनंद झाला त्याला पाहिल्यानंतर एवढं सुख झालं की त्या सुखाला पारवा राहिला. कोणाला सांगू कोणाच्या समोर व्यक्त करू असं त्याला
आढळला नाही ब्रह्मभावावर आरोह झाला ब्रह्मभाव ब्रह्म म्हणजे जे व्यापक असणारे तत्व यांचे तत्व मी आहे असं तुम्हाला कळेल म्हणजे सर्वात्मक भाव तुमच्या पोटात पदार्थ करून जाईल जेव्हा सर्वात्मक तुम्ही व्हाल तेव्हा ते सर्वात्मक पण सुद्धा तुम्हाला काहीतरी तुम्हाला कमी वाटेल जे तुकोबारायांसारख्यानं कमी वाटेल आणि ते सर्वात्मकपणामध्ये राहावं असं वाटत नाही मला असं वाटतं त्या सर्वात्मकपणाला टाकावं आणि भगवंताच्या भक्तीमध्ये शिंब व्हावं हे राबवणारे तुकोबारायांचं ते म्हणतात हे सर्वात्मक पण माझे हिरोळी नेतो कोण मी भक्तीची आवडी जेव्हा होयची जोडी मनामध्ये भक्तीची आवडी निर्माण झाली आणि जगाला हेवा वाटेल अशी जोडी मला प्राप्त झाली म्हणजे परमात्मा मला प्राप्त झाला जोडी म्हणजे प्राप्त होत काहीतरी प्राप्तव्य ते प्राप्तव्य म्हणजे भगवंताच्या सगुण साक्षात्काराचं दर्शन त्याचं ते दर्शन प्राप्त झालं म्हणून त्या दर्शनाने माझा सर्वात्मक पण जो घेऊन गेलेला आहे तो माझा देव आहे मी त्याचा भक्त आहे हाच भाव माझ्या पोटात तयार आहे पण ब्रह्मभावाला टाकून काहीतरी मला देव आणि भक्त हा विलक्षण ज्ञानोत्तर भक्तीतला भाव सगळं झाला आणि त्या भक्तीमध्ये जाऊन काहीतरी मला सगळ्यात अधिक प्रगत होतो तो भाव आहे मंजिरी भाव त्याला काय म्हणतात मंजिरी भाव कृष्ण भक्तीचे भाव मी तुमच्या समोर सांगताय मंजिरी म्हणजे म्हणजे काय या सगळ्या देहांच्या परिचय असणारा तो मंजिरी आहे त्या मंजिरी देहातून कारण पुढे जाऊन युगुळ सरकार असणारा जे कारण रूप आहे भगवान श्री कृष्ण परमात्मा आणि भगवती राधा या दोघांचं जे रूप आहे त्याला युगुळ सरकार म्हणा आणि त्या युगुळ सरकारची कारण सेवा करणारी जी आहे तिला सचिव या मंजिरीच्या वरती जाऊन कारण महाराज सचिव भावात पडायला पाहिजे आणि सचिव झाल्यानंतर कारण महाराज आणि मग आणखी कार्यकारणी अंतरंग सखी पुढे कार्यक्रम तुम्ही बातमीनं वाचा आमच्याकडे राधा माधव चिंतन नावाचा ग्रंथ आहे कोणता ग्रंथ आहे राधा माधव चिंतन आणि त्या राधा माधव चिंतनामध्ये हे दिव्य असणारे भाव प्रगत केले आणि साधू संत याच भावामध्ये कार्यक्रम महाराज पदार्पण करून गेलेले आहेत अंतरंग सखी कार्यकारणी भावांतरणात निर्माण झाला किंवा भगवंताचा विश्वास त्याने जात आहे आणि मग त्याचं चिंतन करता करता त्याची जी त्यांनी जीवनात असणारी राष्ट्रपतीमध्ये सर्वश्रेष्ठ असणारी जी सखी आहे ती भगवती राधा राणी आहे तिच्यामध्ये विलीन होत आहे तर आणि मग श्यामसुंदराचं प्रेम प्राप्त करून घेत आहे म्हणून ज्ञानोपायाकारी या सगळ्या पाहिल्या कार्यक्रमी करत 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 त्या दिव्य असणाऱ्या श्रेष्ठ असणाऱ्या गोपी भावामध्ये आरोग्य आहे आणि अंतकरणामध्ये एकच अर्थ आहे भगवंताच्या दर्शनाचा अर्थ आणि भक्तीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ भाव जर कोणता असेल तर त्याला दैन्य भाव असं म्हणावं कोणता भाव आहे दैन्य भाव दैन्य शब्दाचा अर्थ होतो दुःख तुम्हाला भक्ती आणि दुःख याचा काय संबंध आहे दैन्य भाव असा आहे त्याच्या काही तो सादर केला की म्हणून लागतो देवा तू माझ्याकरता सरळ काय करतोस फक्त मीच असा आहे जो तुझ्याकरता काहीच करू शकत नाही हे भक्तीचं दैन्य आहे मला हे दैन्य आहे मला तुझ्याकरता काहीच करता येत नाही कोण म्हणतो तो भक्त म्हणतो केव्हा म्हणतो जेव्हा सगळं देवाला देऊन टाकलेलं असतं तेव्हा खरं पाहिलं तर यानं सगळं देवाला दिलेलं आहे आणि सगळं देवाला देऊन सुद्धा त्याने पुन्हा म्हणतो जेव्हा मी तुला काहीच देऊ शकत नाही कुठं मला एवढं सगळं देतो याला दैन्य भाव या दैन्य भावात जातात म्हणजे ज्ञानामुळे याच भूमिकेत त्याने घेते जर त्या दैन्य भावाची पराकाष्ठा झाली आणि भगवंताची आपल्यावर कृपा झाली असंच ज्ञानामुळे वाटलं त्या परमात्म्याला पाहिल्याबरोबर आणि पाहून एवढा आनंद झाला एवढं सुख झालं की ते आपल्या सत्तेला सांगू लागले रूप पाहताोचने सुख झाले साधनी हे साधनी याच रूप पाहिलं आणि मला सुख झालं त्यांनी विचारलं काबर तुला एवढं सुख झालं असेल मग त्यांनी सांगितलं खरं सांगू ज्याच्या दर्शनाकरिता आपण आता करतो आहोत ना तो हा विठ्ठल आहे अभंगाचा दुसऱ्या
आगमिक मनाजवळ नाही तर आपण बक्षीस शब्द काय काय होता तो खूप आशा लोक मी सुख झालो सहा जमीन तुम्ही सोडून द्या आणि एका बाजूला धरून ठेवा
थांबणार म्हणू शकतच नाही. तू काय तुम्ही म्हणाल मला चूक झालं म्हणून. अहो तुम्हाला जर त्याचं चूक वाटलं पाहिजे ना. कारण बऱ्याच गोष्टी लोक करतात महाराज, पण ते आनंदाने करत नाही. म्हातारा झाल्यानंतर लोक आई बापांना सांभाळतात. किंवा
म्हणजे परमात्मा. जीवाला परमात्मा स्वरूपाचे वेळ झाले की जे होतं ते आपण लावायचं. जो भक्ताला अभय देण्यात
महावीर त्याला बरोबर त्याच्यापेक्षा सांगू तुम्हाला महत्वाचं वर्णन सांगतो. काय जे बुद्धिमंत असणारं ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाला भोगण्याकरिता साधू संतांनी ज्ञानाला दिला जो आकार आहे, ज्ञानाला प्राप्त झालेला जो आकार आहे तो हा विचार बरोबर ज्ञानाला प्राप्त झालेला आकार कुठला आहे म्हणायचं महाराज सांगतात. Thank you.
त्याचे चरण धरून काहीतरी बोलायला तुला तुझ्या देवाने चुकलो मला क्षमा कर. मी तुला असं बोलायला नको, मला माहित होतं तू हे सगळं करणारच आहे. मग एवढं सगळं जर तू करणार होतं पुन्हा मी तुझ्या समोर येऊन कधी एवढं तापवून ठेवून तुला वाईट काही बोलण्याचा काय आले तरी पण मी तुला बोललो तेव्हा भगवंताचं मुख पाहण्याचा असं होतं ते मुख घेऊन काय काय केली. मला असं विरक्षण वाटत होतं की ते शब्दात मला असं सांगताय असं वाटत होतं त्याच्या मुखाला काहीतरी असं धरावं त्याच्या तोंडाला असं धरावं आणि कर्तवून काहीतरी त्याला अशी मिठी मारायची म्हणून त्या ठिकाणी तेव्हा मिठी मारायच्या उद्देशानं समोर येऊन त्याच्या तोंडाला असा हात लावला. आत्मदेव एका क्षणात लाईट गेली मला लगेच लगेच गेली. जर काय त्याने सांगितलं या लोकांच्या समोर त्यांनी मला मिठा मारतो तुम्हाला राग वाटत नाही का तुम्हाला Thank you.
आपण याच्यावर प्रेम करत आहोत म्हणून तर त्याची आवड आपल्याला काढून निर्माण झाली. गुरुजी वर्णन करून सांगायची गुरुजीमध्ये वैकुंठ असते त्यांना स्मरण करून ते म्हणायचे पापांना संसार आवडतो आणि पुण्यानं देव आवडतो. म्हणजे ज्यांना ज्यांना देव आवडतो त्यांच्याजवळ पुण्य आहे आणि ज्यांना ज्यांना संसार आवडतो त्यांचं तुम्ही लावून लिहायला हवं. म्हणजे ज्यांना ज्यांना मनापासून संसार आवडत असेल ते त्या ठिकाणी काय करणारे आहेत आणि ज्यांना मनापासून देव आवडतो ज्यांचा आवडता देव आपण जिथं प्रेम करतो ज्यांना देव आवडतो ते पुण्यवान आहेत महाराज त्यांच्याजवळ सुखरूप आहे असा त्यातला भाव आहे. म्हणून बोलण्यासारखं बरंच आहे का मला याच्या नंतर कीर्तन आहे 9 वर्ष म्हणजे आता पळून जाणार आहे कोणी माझ्या मागे त्यांनी जाऊ नका मला जायचंय लगेच आवडतो. तरी पण त्या ठिकाणी अजून 2 मिनिटात तर त्याच्यात त्यांनी 2 गोष्टी सांगतो लक्ष बोलताय तो सगळ्या जगाचा मायबाप असणार त्यांनी परमात्मा हा तो त्यांनी भेटीवरती उभा आहे तो विठ्ठल उभा आहे म्हणून त्याला विठ्ठल म्हणतात. वास्तविक पाहता तो श्रीकृष्ण परमात्मा आहे तो रुक्मिणीचा पती आहे हा जो रुक्मिणीचा पती आहे तो माझा बाप आहे हा माझा बाप रुक्मिणीचा पती विठ्ठलवरती उभा राहिला तो खरा श्रीकृष्णच आहे पण विठ्ठल उभा राहिला म्हणून त्याला लोक विठ्ठल हा महत्वाचा विचार. म्हणून आपल्या सर्वांना सुख प्राप्त करून देणार सगळ्या सुखाचं श्रेष्ठ असणारं सुख जर कोण असेल तर तो परमात्मा आहे तो श्रीकृष्ण परमात्मा. कारण 3 प्रकारची सुख शास्त्रात पूर्ण करून सांगितली तुम्ही ऐकतात ना सर्वजण ऐका ना 2 मिनिटं अजून लक्ष पुरत आहे असं आहे. पहिलं काही सुख आहे मला विषयातलं सुख दुसरं सुख आहे ब्रह्मसुख आणि तिसरं सुख आहे भक्ती ब्रह्म विषयातलं सुख हे नाशवंत आहे प्रारंभाने मिळणार ब्रह्मसुख हे काय केलं मला प्रयत्नाने प्राप्त होणार आहे आणि भक्ती सुख हे परमात्माने दिल्यानंतर प्राप्त होत असत. म्हणून भक्तीचं असणारं जे सुख आहे ते सर्वात श्रेष्ठ सुख आहे म्हणजे सगळ्या सुखाचं काय आहे आदर आहे. म्हणून सगळ्या सुखाचं आदर असणारा जो रुक्मिणीचा पती माझा बाप तोच विठ्ठलवरती उभा आहे म्हणून तो हा विठ्ठल वरवा तो हा माधव वरवा हे सांगण्याचं तात्पर्य पुन्हा बघायचा शेवटचा सुखाचे आदर Thank you.
Thank you.